करिअर टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. करिअर टॉक टाइम मधला आजचा आपला विषय आहे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ट्रिशच्या उपसंचालिका प्राध्यापक नीला डबीर. नीला मॅमचं आपण स्वागत करूयात. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. तुमच्या प्रश्नांची देखील जरूर वाट बघतो आहोत आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899233. या क्रमांकावर तुमच्या फोन कॉलची आम्ही वाट बघतो आहोत. नेहमीच्या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त व्यावसायिक अभ्यासक्रम हा देखील एक महत्वाचा पर्याय करिअरमध्ये असतो पण आपल्याला माहिती नसतात काही काही पर्याय ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या टॉक टाइमची सुरुवात करताना पहिला प्रश्न हाच नीला मॅम की आपण म्हणतो की व्होकेशनल कोर्सेस किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटल्यानंतर काही ठराविक कोर्सेस आपल्याला समोर येत असतात पण व्यावसायिक अभ्यासक्रमांचं काय काय वैशिष्ट्य आहे, नेमकं व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय? व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे ज्या अभ्यासक्रमानंतर एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि ज्याला आपण म्हणतो जॉब पोटेन्शियल खूप जास्त आहे. आपला देश आता जास्ती तरुण आहे, म्हणजे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला जर ह्याचा फायदा घ्यायचा असेल तर कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही. आणि पंतप्रधानांनी आणि सर्वांनीच आता म्हटलं आहे की स्किलिंग इंडिया, मेक इन इंडिया वगैरे सगळं आपण जे म्हणतो ते जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर कुशल कामगार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होणं जरुरी आहे आणि त्या मानाने आपल्याकडे व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी इतके दिवस कमी होत्या. आता वेगवेगळ्या नवीन योजना त्यामध्ये आलेल्या आहेत आणि ब्लू काम कॉलर कामगारांना स्टेटस देण्यासाठी शिवाय त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळण्यासाठी UGC आता डिग्री प्रोग्राम सुरू केले आहेत व्यावसायिक ह्याच्यामध्ये आणि त्याला म्हणतात बी व्होक म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशन आणि बॅचलर ऑफ व्होकेशन इन समथिंग. सो टाटा इन्स्टिट्यूट इतके दिवस सोशल सायन्सेसमध्ये प्रसिद्ध आहे पण युनिव्हर्सिटी सिस्टीममध्ये व्यावसायिक प्रशिक्षण कसं केलं जाऊ शकतं हे सांगण्यासाठी आणि हे दाखवून देण्यासाठी आम्ही 2011 स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनची स्थापना केली आणि त्यामधून आता 20 वेगवेगळ्या क्षेत्रामधले व्यावसायिक अभ्यासक्रम आम्ही आता सुरू करतो आहोत. काही अभ्यासक्रम ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि ह्या अभ्यासक्रमांचं वैशिष्ट्य असं आहे की बीव्होक ही डिग्री 12वीनंतर 3 वर्षांमध्ये मिळू शकते आणि हे वर्क इंटिग्रेटेड ट्रेनिंग आहे. याचा अर्थ कामावरती प्रशिक्षण जास्त आणि क्लासरूममधलं प्रशिक्षण कमी अशा प्रकारचं ह्याचं स्वरूप आहे आणि त्यामुळे हा प्रशिक्षण हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर जॉब मिळण्याची संधी खूप जास्त असू शकते. बरोबर. मॅडम, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते? आमचे जे बीव्होकचे कोर्सेस आहेत त्याला 12वी ही शैक्षणिक पात्रता आहे आणि 12वीनंतर 3 वर्षांमध्ये बीव्होक डिग्री मिळू शकते आणि बीव्होक डिग्री घेतल्यानंतर ती कुठल्याही BA, BSc, BCom या डिग्रीच्या इक्विव्हॅलंट असू शकते, म्हणजे दुसऱ्या हायर एज्युकेशनमध्ये जाण्यासाठी सुद्धा त्यातून संधी मिळू शकते. बरोबर. आणि 12वी जसं आपण म्हणतो की काही काही कोर्सेस जे आहेत ते कुठल्या शाखेमधून केल्यानंतर बीव्होकला आपण ॲडमिशन घेऊ? काही कोर्सेसमध्ये 12वी सायन्स हे आवश्यक असतं पण बाकीच्या कोर्सेसमध्ये कुठल्याही क्षेत्रातली 12वीचं हे प्रमाणपत्र चालू शकतं. बरोबर. आणखीनही आपण बोलणार आहोत, आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. आपल्याला पहिला प्रश्न संदीप इंगवले विचारतात पुण्याहून. विचारा संदीप. हॅलो, मी संदीप इंगवले बोलतो, नीला इथून. हा हा. माझा प्रश्न असा आहे मॅडमला की व्होकेशनल कोर्सेस करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या असतील आणि याला कोणकोणत्या शिक्षण पद्धतीची अट असते? शिक्षण कोणत्या शिक्षण पद्धतीची अट असते, म्हणजे पहिले कोणते शिक्षण घ्यावं लागते? बरोबर. आता त्यांनी या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये आणखीन मॅम तुम्हाला काही आणखीन सांगायचं असं आहे की आता वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज ह्याच्यामध्ये शिरतील. आता आमच्याकडनं ही सुरुवात झालेली आहे पण अनेक युनिव्हर्सिटीज सुद्धा या प्रकारचे कोर्सेस सुरू करतील आणि ते असं अपेक्षित आहे की ज्या गोष्टीची गरज आहे असेच अभ्यासक्रम सुरू केले जावे, म्हणजे ज्या गोष्टी ज्या प्रकारच्या शिक्षणाला किंवा कौशल्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतो असेच कोर्सेस सुरू केले जावेत. म्हणजे आत्ता जे होत आहे की आपल्याकडे ग्रॅज्युएट्सची संख्या खूप आहे पण
जॉब्स नाही आहेत. आणि दुसरीकडे इंडस्ट्रीजचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जॉब्स पुष्कळ आहेत पण आम्हाला कुशल कामगार मिळत नाही आहेत. आणि हे जर आपल्याला दोन्ही जोडायचं असेल तर ज्या प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत त्या प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही जे हे मॉडेल डेव्हलप केलेलं आहे त्याच्यात आम्ही असं म्हणतो की हे डिमांड ड्रिव्हन मॉडेल आहे, सप्लाय ड्रिव्हन नाही. म्हणजे आम्ही आम्हाला वाटतं ते कोर्सेस नाही सुरू केलेले, पण ज्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये वर्क इंटिग्रेशन पॉसिबल आहे म्हणजे इंटर्नशिपची पॉसिबिलिटी आहे असेच कोर्सेस आम्ही सुरू केलेले आहेत. आणि म्हणून 70% वेळ मुलांचा त्या रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि 30% वेळ फक्त ते क्लासरूममध्ये शिकायला येतील. यामध्ये दुसरं पण एक असं आहे की जे आत्ताचे कामगार आहेत ज्यांना कुठलंही प्रशिक्षण नाही आहे किंवा सर्टिफिकेशन नाही आहे, ते कौशल्य असेल पण प्रशिक्षणचं सर्टिफिकेशन नाही आहे, असे कामगारसुद्धा या कोर्समध्ये भाग घेऊ शकतात. आणि त्यामुळे त्यांचं स्किल अपग्रेडेशन किंवा त्यांना वरती जाण्याची संधी यामधून मिळू शकते. आणि आत्ता असा आमचा एक कोर्स डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये चालू आहे जो फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये आहे, पण तो हैदराबाद, नलगोंडा आणि वायझॅग या तीन ठिकाणी चालू आहे. 600 स्टुडंट्स त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे 12वी सायन्स झालेले स्टुडंट्स आहेत ज्यांना डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये ते 5 दिवस काम करतात आणि 1 दिवस ते थिअरी ट्रेनिंगसाठी आमच्या सेंटरमध्ये येतात. त्यामुळे असे वेगवेगळ्या पार्टनर्स बरोबर आम्ही हे कोर्सेस सुरू केलेले आहेत. आणखीनही प्रश्न येतात आपल्याला. पुढचा प्रश्न राज गायकवाड लातूरहून विचारतात. विचारा प्रश्न, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा राज. आर्ट्सच्या माध्यमातून दुसरे काही कोर्सेस नाहीत का? आर्ट्सच्या माध्यमाशी संदर्भात आपण आर्ट्स करून काही आणखीन कोर्सेस करू शकतो. आर्ट्स म्हणजे 12वी आर्ट्स असेल तर त्याच्यानंतर अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनचा आमचा एक कोर्स आहे जो नागपूरला आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर चाइल्ड प्रोटेक्शनचा एक कोर्स आहे जो सुद्धा विभोग कोर्स आर्ट्स असेल तरी चालेल. त्याच्यानंतर ह्याचे जे व्हिसलिंग वुड्स मधून जे कोर्सेस आहेत त्याला सुद्धा बऱ्याच कोर्सेसना बारावी आर्ट्स असेल तरी चालणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा कोर्सेसना कुठलंही 12वी चालणार आहे, फक्त काही कोर्सेसना असं आहे की 12वी सायन्सची जरूर आहे. आपल्याला पुढचा प्रश्न ज्योती जाधव विचारतात मुंबईहून. विचारा ज्योती. हा हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा होता की ज्या स्त्रियांनी करिअर बाजूला ठेवलं कुटुंबासाठी, अशा स्त्रियांसाठी काही आफ्टर 40 काही कोर्सेस आहेत का किंवा करिअर सुरू करण्याचे चान्सेस आहेत का? तसे असेल तर जरा प्लीज सांगा. जरूर. या कोर्ससाठी वयाची अट नाही आहे, 12वी पास असण्याची गरज आहे आणि त्याच्या कुठल्याही वयाचे प्रशिक्षण घेऊ शकतात, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण त्यांना म्हणजे फुल टाइम कोर्स आहे. घर सांभाळून काही विशेष किंवा महिलांसाठी अजून असे शॉर्ट टर्म कोर्सेस बऱ्यापैकी सुरू केलेले आहेत, पण घर सांभाळून किंवा त्या जागी ज्या जागीच्या म्हणजे आमच्या सगळ्या जागी कोर्सेस नाही आहेत, जिथे आमचे पार्टनर्स आहेत अशाच शहरांमधून हे कोर्सेस आहेत. आता आम्ही फक्त महाराष्ट्रातल्या कोर्सेसची माहिती देतोय, पण आमचे सर्वंध इंडियामध्ये 46 जागी आमचे हब पार्टनर्स आहेत आणि तिथे वेगळेवेगळे कोर्सेस आम्ही ऑफर करतो. पण असं एका जागी तुम्हाला कुठला कोर्स असं मला प्रत्यक्ष एक एक केस सांगता येणार नाही, पण आमच्याकडे त्यांनी ईमेल लिहिली तर आम्ही त्याला सुचवू शकतो. बरोबर. ईमेल आयडी आणि तुमचा जो नंबर आहे दाखवतो आहोतच. आपण मॅडम या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक कोर्सची जी कालावधी असेल तो देखील वेगवेगळा असेल, तर तो साधारण किती वेळाचा असतो? जे डिग्री कोर्सेस आहेत ते 12वीनंतर 3 वर्षाचे आहेत आणि जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्याचा कालावधी 3 महिने 6 महिने 1 वर्ष असा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक कोर्स फी वेगळी आहे, कालावधी वेगळा आहे, फक्त डिग्री कोर्सेसचं 3 वर्षाचं. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न उस्मानाबादहून बालाजी अंबेगावे विचारतात. विचारा बालाजी. मॅडम. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारू शकाल? हॅलो. तुम्हाला हेल्थ मॅनेजमेंट म्हणायचंय? हो मॅडम. बरोबर. हेल्थ मॅनेजमेंट कोर्स, हेल्थ मॅनेजमेंट मधला डिग्री कोर्स जो आहे तो 3 वर्षाचा आहे. बरोबर. पण बाकीचे जेरियाट्रिक केअरचा जो कोर्स आहे तो 1 वर्षाचा आहे. डिप्लोमा कोर्स असेल तर 1 वर्षाचा. बरोबर. म्हणजे तुमच्या वेबसाईटवर ही माहिती मिळू शकते. बरोबर. कारण की खूप जास्ती कोर्सेस आहेत आणि प्रत्येक कोर्सचं डिटेल्स इथे देणं
बरोबर, आणि प्रत्येकाची विचारणा वेगळी असते, त्यांची तुमची तुमची जी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही वेबसाईटवर जाऊन हे जे सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं जरूर जाणून घेऊ शकालच. आपण नीलम मॅमशी अशाच गप्पा मारत राहणार आहोत, आणखीन कोर्सेसविषयी माहिती जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBM लोकमत. डॉक्टर मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला प्रेकनंतर प्रश्न विचारतात कराडून राहुल पाटील. विचारा राहुल, राहुल तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. एटीडी आर्ट टीचर डिप्लोमा. सॉरी, आर्ट टीचर डिप्लोमा एटीडी म्हणतो आपण त्याला. एटीडी तुम्ही तुमचा फुल फॉर्म सांगू शकाल? आर्ट टीचर डिप्लोमाचा कोर्स आमच्याकडे नाहीये. आर्ट टीचर डिप्लोमाचा कोर्स तुमच्या ह्याच्यात नाहीये. बरोबर. तुमच्याशी तुमचा या संदर्भात काय आणखीन तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे? या संदर्भात प्रश्न म्हणजे करिअर काय आहे पुढे हे विचारायचं मला. म्हणजे शिकवण्याच्या संदर्भात आर्ट टीचर डिप्लोमाच्या संदर्भात मला कल्पना नाहीये, कारण की त्याच्यामध्ये नॅचरली टीचर्स ट्रेनिंग केल्यावर तुम्हाला टीचर म्हणून नोकरी मिळू शकते, पण असं स्पेसिफिक या मॅम. जसं तुम्ही या व्यतिरिक्त देखील म्हणत होतात की चाइल्ड केअर संदर्भात देखील काही कोर्सेस आहेत, पण वृद्धांना जी मदत करण्यासाठी जे आपण म्हणू शकतो जे मदतनीस असतात त्यांच्याशी संदर्भात देखील काही कोर्सेस आहेत. आम्ही 16 ठिकाणी भारतामध्ये जेरियाट्रिक केअर डिप्लोमा सुरू करतो, आणि आता आपल्याला माहिती आहे की जसं आपला देश तरुण आहे तसंच वृद्धांची संख्या पण खूप वाढते, आणि वृद्धांना घरी किंवा वृद्धाश्रमामध्ये मदतनीसांची खूप गरज भासते. आणि सध्या जे ज्या प्रकारचे कामगार आपल्याकडे आहेत त्यांना खूप थोडंसं ट्रेनिंग दिलं जातं किंवा एवढं सिस्टमॅटिक ट्रेनिंग दिलं जात नाही, आणि म्हणून ही नीड लक्षात घेऊन जेरियाट्रिक 1 year डिप्लोमा इन जेरियाट्रिक केअर असा आम्ही फ्लोट केला आहे, आणि 16 ठिकाणी हा आम्ही सुरू करतोय. उद्देश असा आहे की म्हणजे ज्या जे वृद्धाश्रम आहेत किंवा ज्यांना घरी होम केअरची गरज आहे अशा काही संस्था आहेत की ज्या मॅनपॉवर पुरवतात म्हणजे बायकांना किंवा पुरुषांना पाठवतात, तर अशा संस्थांमधले जे कामगार आहेत त्यांना नीट्स व्यवस्थित ट्रेनिंग देऊन जर ते पाठवले तर वृद्धांना चांगली काळजी वृद्धांची घेऊ शकतो आपण. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे सुरुवात करतोय. याची एकदा सुरुवात झाल्यावर इतर लोकसुद्धा ह्या प्रकारचे कोर्सेस सुरू करू शकतात, किंवा टाटा इन्स्टिट्यूट एक काही सगळ्यांसाठी करू शकत नाहीये. सो आमचं हे प्रात्यक्षिक आहे की युनिव्हर्सिटी सिस्टीममध्ये सुद्धा व्होकेशनल ट्रेनिंग कसं देता येईल, आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कारण आम्ही कुठलंही इक्विपमेंट घेतलेलं नाहीये. आमचे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ते प्रत्यक्ष कामाच्या जागी प्रॅक्टिकल ट्रेनिंग होतं, आणि त्यामुळे तिथे सर्व इक्विपमेंटवर काम करायला स्टुडंट्सना संधी मिळते आणि प्रत्यक्षात ट्रेनिंग मिळतं. आणि फक्त क्लासरूम ट्रेनिंग आम्ही एवढीच व्यवस्था असेल असे आमचे हब पार्टनर आहे, आणि म्हणून एका वेळी आम्ही 46 जागी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस घेऊ शकतोय. कारण की हे मॉडेल असं आहे की जे पार्टनरशिप मॉडेल आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जिथे काम होणार आहे अशा एजन्सीज किंवा इंडस्ट्रीज ह्या सुद्धा भाग घेणार. म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स असेल तर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ते काम करतील 4 ते 5 दिवस, आणि 1 दिवस आपल्या थिअरी ट्रेनिंगसाठी येतील. तसंच इंडस्ट्रीयल टूल मॅन्युफॅक्चरिंगचा कोर्स असेल तर त्या रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये ते काम करतील, आणि मग प्रशिक्षणासाठी इथे 1 दिवसासाठी. बरोबर. म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचंय तिथेच तुम्हाला शिकायला मिळतं, हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला पुढचा प्रश्न लातूरहून आकाश माळी विचारतात. विचारा आकाश. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. मी मॅडम, मी आता 12वी परीक्षा दिलेली आहे आता. बरं. तर मॅडम मला 50 ते 60 दरम्यान परसेंटेज पडते, जेईला देखील मला चांगले मार्क पडले, परंतु माझी ग्रुपिंग होत नाही, तर याबद्दल मला या दरम्यान कुठले कुठले कोर्स करता येतील? आमच्या वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी काही कोर्सेस आम्ही बॅचलर ऑफ व्होकेशन इन इंडस्ट्रीयल टूल मॅन्युफॅक्चरिंग, HR अँड सेल्स,
आणि असे कोर्सेस आमचे आहेत, चाईल्ड केअरचे आहेत, चाईल्ड प्रोटेक्शनचे आहेत. चाईल्ड प्रोटेक्शनमध्ये मुलांना संधी मिळू शकते, चाईल्ड केअरमध्ये जास्ती करून महिलांना आम्ही म्हणजे प्राधान्य देऊ. तर हे सगळ्याची माहिती वेबसाईटवर मिळू शकेल, किंवा हे जे आम्ही ईमेल आय डी दिलेला आहे तिथे जर प्रत्यक्ष तुमची काय क्वेरी असेल, जे काय तुम्हाला शंका असेल किंवा माहिती जास्त विचारायची असेल तिथे तुम्ही पाठवू शकता. तसंच आमचा तर त्याद्वारेच माहिती मिळू शकेल. आता मी असं प्रत्यक्ष एक एक केससाठी माहिती देणं अवघड आहे. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न जळगावहून विनायक पुरे विचारतात. विचारा विनायक. हा मॅडम. हा हा. माझा प्रश्न असा होता की आपण जे हे व्यावसायिक अभ्यासक्रम सांगता आहात ते कुठल्या विद्यापीठातर्फे आहेत किंवा कुठली संस्था ही सध्या घेते अभ्यासक्रम? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि हे सर्व कोर्सेस टाटा इन्स्टिट्यूटतर्फे वेगवेगळ्या पार्टनर्सबरोबर कोलॅबरेशनमध्ये चालवले जातात. याची परीक्षा ही टाटा इन्स्टिट्यूटतर्फे घेतली जाते आणि सर्टिफिकेट पण टाटा इन्स्टिट्यूटचं दिलं जातं. आम्ही जसे दोन प्रकारचे पार्टनर्स आहेत आमचे, थिअरी ट्रेनिंग देणारे एक पार्टनर्स आहेत आणि प्रात्यक्षिक ट्रेनिंग देणारे एक दुसरे पार्टनर्स, त्याला आम्ही स्किल नॉलेज प्रोव्हायडर्स म्हणतो, आणि थिअरी ट्रेनिंग देणाऱ्यांना हब पार्टनर्स म्हणतो. सो आता प्रत्येक ठिकाणी एक हब पार्टनर जर असेल तर त्या हब पार्टनरला संलग्न स्किल नॉलेज प्रोव्हायडर पण असतो आणि त्याप्रमाणे हे कोर्सेस चालवले जातात आणि परीक्षा मात्र टाटा इन्स्टिट्यूटतर्फे घेतली जाते. जरूर. आपल्याला इतरही प्रश्न येत आहेत पण आपण एक ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBM. डॉक्टर, आमच्या शेवटच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण करिअरचा एक वेगळा ऑप्शन, वेगळा पर्याय म्हणून या कोर्सेसकडे बघतो आहोत. म्हणूनच अगदी शेवटचा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न अशासाठी की बी ए बी कॉम बी एस सीच्या व्यतिरिक्त बीवोक हे किती महत्त्वाचं आहे, त्याचं जसं तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे एक महत्त्वाचा मुद्दा आहे स्टायपेंड संदर्भात आणि कुशल कामगार तयार होण्याच्या दृष्टीनं ही इंडस्ट्री किती महत्त्वाची आहे. माझं असं म्हणणं आहे की बी ए बी कॉम आणि बी एस सी करू नये असं माझं म्हणणं नाही, पण त्याच्या बरोबरीने ज्यांना कौशल्य किंवा हाताने काम करण्याची खूप आवड आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेण्याची आवड आहे त्यांना ही संधी खूप चांगली आहे. कारण ह्याच्यामध्ये बहुतेक वेळेला जेव्हा त्यांचं इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट असते काम करण्यासाठी तेव्हा बहुतेक इंडस्ट्रीज त्यांना स्टायपेंड देतात आणि या स्टायपेंडमधून त्यांची फी वसूल होते आणि त्याचबरोबर कामाचा अनुभव असल्यामुळे जेव्हा त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होतं तेव्हा त्याच इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यासारख्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. तसं बी ए बी एस सी बी कॉममध्ये होतच असं नाही आणि म्हणून हा पण एक पर्याय बघावा ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. कारण आता अजून सगळीकडे तसे उपलब्ध नाही आहेत पण जिथे असतील तिथे तरी मुलांनी तो जरूर बघावा. बरोबर. एक वेगळा पर्याय म्हणून एक वेगळी संधी म्हणून खरं तर या शाखेकडे देखील बघितलं पाहिजे. धन्यवाद तुम्ही या वेगळ्या कोर्सेसबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBM.